Hello friends, we have studied first example. Now we are going to see second example. The example is, Praveen has applied a force of 100 Newton on an object at an angle of 60 degree to the horizontal. The object gets displaced in the horizontal direction and 400 joule work is done. What is the displacement of the object? आधीच्या उदाहरणामध्ये आपण एक आधी एक आपण उदाहरण सोडवले, आता दुसरा आपण सोडवतोय. बघा, उदाहरण असं आहे, प्रवीणने 100 न्यूटन एवढे बल एका वस्तूवर लावलं. किती कोनातून लावलं? तर 60 अंश कोनातून हे बल लावलं, त्यामुळे त्या वस्तूचं समांतर दिशेने विस्थापन झालं. समांतर दिशेने विस्थापन झालं, त्यावेळी घडून आलेलं कार्य आहे 400 जूल. किती कार्य घडून आलं? 400 जूल. तर समांतर दिशेने त्या वस्तूचं विस्थापन किती झालं ते आपल्याला काढायचं आहे. बघा, आता पहिल्यांदा आपल्याला गिवन काय काय आहे ते बघायचंय. कॉस थीटा किंवा कॉस 60 ची व्हॅल्यू तर दिलेली आहे 1/2. आता आणखी काय काय दिलंय उदाहरणामध्ये? व्हॉट इज गिवन हिअर? लिसन केअरफुली, रीड केअरफुली. फर्स्ट, फोर्स ऑफ 100 न्यूटन. Praveen has applied a force of 100 Newton. That means force is given here. F is equal to 100 Newton. Again, the angle, that is cos theta, is given here. Is 60. Angle theta is given here. It is a 60. Again, the work done, W is equal to 400 joule. कार्य किंवा वर्क डन दिलेलं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट S. काय काढायचं आपल्याला? डिस्प्लेसमेंट, दॅट इज S. आता कसं काढायचं? आपण पाहिलेलं आहे एक फॉर्म्युला, W इज इक्वल टू FS. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो? वेन द डिस्प्लेसमेंट आहे फोर्स आर इन सेम डायरेक्शन. पण इथं डिस्प्लेसमेंट हे कसं आहे? हॉरिझॉन्टल आहे. आणि फोर्स कसा अप्लाय केलेला आहे? स्पेसिफिक अँगलने. जे आपण हे पाहिलं होतं अगोदर, जर डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनने असेल आणि फोर्स इकडून अप्लाय होत असेल, दिस इज अ अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्शन ऑफ फोर्स. इट इज अ 60. अँगल कितीचा आहे? इट इज 60 डिग्री. जर असं असेल तर वर्क आपण कसं काढतो? हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट वर्क इन दिस केस? द फॉर्म्युला इज W इज इक्वल टू FS कॉस थीटा. इज फॉर्म्युला इज यूज हिअर, W इज इक्वल टू FS कॉस थीटा. आता त्याच्या आधी हे जे व्हॅल्यू आहेत ह्या SI युनिटमध्ये आहेत का हे पाहून घ्यायचं. न्यूटन असेल किंवा जूल असेल, हे दोन्ही SI युनिट आहे, त्यामुळे आपल्याला आता चेंज करायची गरज नाही, म्हणजे युनिट चेंज करायची गरज नाही. प्लेस द व्हॅल्यू ऍज इट इज, तसे आहे तसे व्हॅल्यू ठेवा. वी गेट W इज इक्वल टू, व्हॉट इज एफ इज, W इज ऑल्सो गिवन हिअर, W इज इक्वल टू 400. अगेन फोर्स, फोर्स इज 100. If you want to write unit, you can write it, but it is necessary to calculate unit also when it is written in a example. जर तुम्हाला युनिट लिहायचे असतील एक्झाम्पल मध्ये तर तुम्हाला त्याचंही कॅल्क्युलेशन करावं लागतं, किंवा मग फक्त एक्झाम्पल मध्ये युनिट न लिहिता फक्त आकडे लिहिले तरी सुद्धा चालतं, आणि डायरेक्ट मग आपण जी क्वांटिटी काढू त्याचं युनिट लिहिलं तरी चालतं. आता इथं आपण 100 हे काय घेतलं? W घेतलं, वर्क जे दिलेलं आहे. त्याच्यानंतर F, F किती दिलाय? W 400 दिलेला आहे, F किती दिलाय? 100 आहे. त्याच्यानंतर आता कॉस थीटा, कॉस थीटाची, कॉस थीटा किती आहे? इट इज अ 60, आणि 60 ची व्हॅल्यू दिली आहे. कॉस थीटा इथं किती आहे? 60 डिग्री आहे. याची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2. त्याच्या आधी आपण हे इकडं जर घेतलं तर मिळेल 400 डिवायडेड बाय 100. 400 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू काय राहिलं बघा आता इथं, S. हे S आहे तसं, कॉस थीटा 60 आहे, S एज इट इज घ्या खाली.
आता 100 इकडे घेतलंय कॉस थीटा इज 1/2 कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे 1/2 इंटू येस नाव हे 0 0 कॅन्सल केले तर आपल्याला इथं राहतात 4 हे डिवाइड इकडे आल्यावर मल्टीप्लाय करा 4 × 2 इज इक्वल टू येस काय राहिलं तिकडे येस दॅट मीन्स येस इज इक्वल टू येस इज अ डिस्प्लेसमेंट येस इज इक्वल टू 4 × 2 = 8 व्हॉट इज अ युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इट इज अ मीटर येस आय इट दॅट मीन्स द डिस्प्लेसमेंट इन दिस केस इज 8 मीटर डिस्प्लेसमेंट किती येईल इथं इज इक्वल टू 8 मीटर इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट वर्क ऑर फोर्स विच इज एज इट इज एज गिवन इन द एक्झाम्पल ऑर डिपेंडिंग अपॉन द एक्झाम्पल वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एनी क्वांटिटी लाईक दिस या पद्धतीने आपण जे उदाहरण दिले त्यानुसार काय काय दिले उदाहरणामध्ये त्यानुसार आपण काय करू शकतो व्हॅल्यू काढू शकतो दीज आर 2 एक्झाम्पल्स गिव्हन इन द बुक आता याच्यानंतर आपल्याला आतापर्यंत जे आपण पाहिलं ते व्हॉट इज अ वर्क टाइप्स ऑफ वर्क त्याच्यानंतर काही एक्झाम्पल वर्कवर डिपेंड असणारे आणि आता आपल्याला बघायचं एनर्जी व्हॉट इज अ एनर्जी आणि एनर्जीशी रिलेटेड काही कन्सेप्ट किंवा फॉर्म्स ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी और लॉ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आता वर्क नंतर आपल्याला पाहायचं आहे एनर्जी किंवा ऊर्जा काय असते बघा आता ऊर्जा एनर्जी आपल्याला चॅप्टरचं नावच आहे वर्क अँड एनर्जी याच्यामध्ये आपण वर्क पाहिलेलं आहे वर्क आपण घेतलं आता आपल्याला बघायचंय एनर्जी काय आहे आता एनर्जी बघू काय असते कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं एनर्जी आवश्यक असते दॅट मीन्स कॅपॅसिटी टू डू वर्क कुठलंही काम करायचं असेल चालणं असेल बोलणं असेल किंवा काही करायचं असेल आपल्याला वी हॅव टू नीड अ एनर्जी आपल्याला एनर्जी आवश्यक आहे म्हणजे एनर्जी मोजायची म्हणजे कसं मोजायचं तर एनर्जी ही वर्क वरून आपण मोजतो एनी पर्सन हाऊ कॅन इट वर्क इज इट फास्ट ऑर स्लो That means energy depends upon work. Work work hi depend ahe. Directly depends upon work. Therefore energy is called capacity to do work. Ekada vyakti kiti kaam karu shakto yavar tyachi energy tharte. Manje work ani energy ekmekavar depend ahet kiwa ekmekashi khup related ahet. Therefore unit of energy and unit of work is same or similar. What is energy? It is capacity to do work. एनर्जी आता युनिट्स काय आहेत जसं आपण आधी पाहिलं वर्कची आणि एनर्जीची युनिट सेम आहे द एसआय युनिट ऑफ वर्क इज जूल विच इज डिनोटेड बाय जे इट इज ऑल्सो एसआय युनिट ऑफ एनर्जी सीजीएस युनिट ऑफ वर्क इज डाई सॉरी आर इट इज ऑल्सो सीजीएस युनिट ऑफ एनर्जी देअरफोर जूल अँड अर्थ इज द युनिट्स ऑफ एनर्जी ऑल्सो इन एस आय इट इज अ जूल अँड इन सीजीएस इट इज अ अर्थ आता आपल्याला पाहायचं आहे फॉर्म्स ऑफ एनर्जी हे झालं एनर्जी दोन्ही क्वांटिटी सेम आहेत वर्क आणि एनर्जी ह्या क्वांटिटी कशा आहेत एकमेकाशी खूप रिलेटेड आहेत किंवा सेम आहेत त्यामुळे युनिट सुद्धा सेम आहे आता आपल्याला पाहायचंय फॉर्म्स ऑफ एनर्जी आता एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत आता काही एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेले आहेत
to study or which type of energy is used in the following example. खाली काही एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये दिलेत बघा. त्यापुढे एक्झाम्पलमध्ये कुठल्या टाईपची एनर्जी वापरलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता कोणकोणते आहेत बघा एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन अ डार्क द प्लांट लँग्विशेस. एखादं झाड जर आपण अंधारामध्ये ठेवलं तर ते वाढत नाही. का नाही वाढत? बिकॉज फॉर फोटोसिंथेसिस सोलर एनर्जी इज नेसेसरी. आपल्याला माहिती आहे कुठलंही झाड वाढण्यासाठी फोटोसिंथेसिस आवश्यक असतं आणि त्यासाठी सोलर एनर्जी आवश्यक असते. त्यामुळे अंधारात झाड वाढत नाही. म्हणजे या ठिकाणी कुठली एनर्जी यूज होते? सोलर एनर्जी इज यूज हियर. त्याच्यानंतर ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम म्युझिक सिस्टीम ऑर टीव्ही बियॉइंड अ लिमिट द वेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. कुठल्याही म्युझिक सिस्टीम आपल्या घराची म्युझिक सिस्टीम आपण यूज करतो त्याची व्हॉल्यूम बियॉइंड लिमिट आपण इन्क्रीज केली तर त्यामुळे आपल्या घरातलं जे वेसल आहे त्याच्या आसपासचे हे काय होतात? व्हायब्रेट होतात. हे का होतं? कशामुळे होतं? ड्यू टू साऊंड एनर्जी. दॅट मीन्स हेर इज अ एनर्जी ड्यू टू साऊंड विच इज कॉल्ड साऊंड एनर्जी. थर्ड एक्झाम्पल इज कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्वेक्स लेन्स बर्न्स द पेपर. कॉन्वेक्स लेन्स तर आपल्याला माहिती आहे, तुम्ही बऱ्याच वेळा वापरला असेल. कंपासमध्ये वगैरे आपण हा लेन्स ठेवतो. जेव्हा आपण हा उन्हामध्ये घेऊन जातो आणि त्याच्याखाली एखादा पेपर धरतो त्यावेळी काय होतो? तो पेपर बर्न होतो. व्हाय इट हॅपन? बिकॉज द रेज फॉल्स ऑन अ लेन्स गेट कॉन्वर्ज ऍट अ पॉइंट ड्यू टू विच हीट इज इन्क्रीज्ड अँड द पेपर गेट बर्न. जेव्हा आपण लेन्स उन्हामध्ये धरतो तेव्हा येणारे जे रेज आहेत त्याच्यावर पडणारे रेज फॉल्स ऑफ इन्सिडेंट रेज हे जेव्हा त्या लेन्स मधून जातात तेव्हा कॉन्वर्ज होतात, एकत्र येतात. त्यामुळे मग हीट इन्क्रीज होते, हीट वाढते. म्हणजे लाईट एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जीत होतं आणि ह्या वाढलेल्या उष्णतेमुळे तो पेपर काय होतो? बर्न होतो किंवा जळतो. म्हणजे इथं आपण काय बघितलं ह्या एक्झाम्पलमध्ये? देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. वेगवेगळे एनर्जीचे फॉर्म्स बघितले. आता हे सोडून आणखी काही फॉर्म्स आपल्याला सांगता येतील. कोणकोणते फॉर्म्स आहेत बघा. फॉर्म्स ऑफ एनर्जी आपण बघू. फॉर्म्स ऑफ एनर्जी, एनर्जीची काही आपण रूप पाहणार आहोत. कोणकोणते फॉर्म्स माहिती आहेत एनर्जीचे? फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित असेल जसं आपण आताशी पाहिलं सोलर एनर्जी, सौर ऊर्जा, त्याच्यानंतर हीट एनर्जी, त्याच्यानंतर लाईट एनर्जी, सोलर एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, सौर ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, त्याच्यानंतर न्यूक्लिअर किंवा ॲटॉमिक एनर्जी, किंवा ॲटॉमिक एनर्जी म्हटलं तरीला चालतं, ॲटॉमिक एनर्जी, अणुऊर्जा. तुम्हाला माहित असलेले एक्झाम्पल सुद्धा आपण इथं लिहू शकतो किंवा फॉर्म सांगू शकतो. त्याच्यानंतर मॅग्नेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, त्याच्यानंतर वाईंड एनर्जी सुद्धा आपल्याला घेता येईल. किंवा आणखी काही एनर्जीचे फॉर्म जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते सुद्धा सांगू शकता. त्याच्यानंतर आता एक महत्वाचा टाईप आपल्याला बघायचा, तो आहे मेकॅनिकल एनर्जी. केमिकल एनर्जी,
मेकॅनिकल एनर्जी, यांत्रिक ऊर्जा, केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा. तर हे सोडून आणखी एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता किंवा आणखी फॉर्म्स तुम्ही सांगू शकता. आता किंवा साऊंड एनर्जी हे सुद्धा आपल्याला इथं घेता येईल. साऊंड एनर्जी एक्सेट्रा, दीज आर सम फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता याच्यामधला आपल्याला जी मेकॅनिकल एनर्जी आहे त्याचे दोन टाइप स्पेशली आपल्याला पाहिजे आहे. हे आपण पुढे जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हा जो पॉइंट असेल त्याच्यामध्ये एनर्जीचं कन्व्हर्जन एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कसं होतं ते आपण आणखी पाहणार आहोत. एनर्जी कॅन ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि त्याच्या आधी आपल्याला मेकॅनिकल एनर्जीचे दोन महत्वाचे टाइप्स आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, दॅट इज कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा आणि पोटेन्शियल म्हणजे स्थितीज ऊर्जा. ते आधी आपल्याला पाहायचंय. म्हणजे याचे दोन टाइप्स पडतात मेकॅनिकल एनर्जीमध्ये, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. दीज आर सम फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता त्यातला आपल्याला मेकॅनिकल एनर्जी पाहायचा आहे आणि त्याची दोन रूप. आणि कायनेटिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जी याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियल मध्ये आपल्याला त्याचे एक्सप्रेशन, इक्वेशन, त्याच्यानंतर काही न्यूमेरिकल्स त्याच्यावर आधारित हे आपण पाहणार आहोत. आता पहिल्यांदा आपण बघू कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज अ कायनेटिक एनर्जी? Kinetic energy. It is denoted by KE. Short मध्ये आपण ते KE असंही लिहू शकतो. आता kinetic energy कशाला म्हणायचं? In simply we can say the energy due to motion is called kinetic energy. गतीमुळे जी ऊर्जा मिळते वस्तूला तिला काय म्हणतात? Kinetic energy म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल when we throw a ball on the stump, जेव्हा आपण एखादा बॉल स्टंप वर मारतो म्हणजे आपण ते स्टंप काय होतात? उकडून पडतात. दे गेट थ्रो अवे, ते लांब असे उकडून पडतात. why? because the ball has a motion. बॉलला काय आहे? मोशन आहे. ड्यू टू विच इट गेट एनर्जी, त्यामुळे त्याला एक एनर्जी मिळते. किंवा when a arrow, जेव्हा आपण एखादा एरो स्ट्रेच करून मारतो, फेन एरो इज थ्रोन फ्रॉम बो, बो मधून एखादा एरो आपण थ्रो केला तर काय होतं? एखाद्या झाडामध्ये तो आरपार घुसतो. तो जर आपण हाताने एखाद्या झाडावर मारला तर तो घुसेल का? म्हणजे आपण मोशन वेगात मारल्यामुळे तो काय होतो? घुसतो. म्हणजे याच्यामध्ये जे मोशन आहे त्यामुळे त्याला काय मिळालेली आहे? ऊर्जा मिळालेली आहे. दॅट मीन्स मोशन gives energy to stable object. मोशन मुळे स्टेबल ऑब्जेक्टला काय मिळते? एनर्जी मिळते. मग कायनेटिक एनर्जी कशाला म्हणतात? किंवा जर एखादं समजा पेबल, वन पेबल स्ट्राईक अनादर पेबल, एक बोटी दुसऱ्या बोटीला जेव्हा स्ट्राईक करते तेव्हा काय होतं? हे जे स्टेबल असणारी पेबल आहे ती काय होते? मोशन, ती मोशन मध्ये येते. कशामुळे? या हे याचं जे मोशन आहे किंवा याची एनर्जी कुणाला मिळते? या पेपरला मिळते. त्यामुळे तिला काय मिळतं? मोशन मिळतं. दॅट मीन्स एनर्जी ड्यू टू मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. एनर्जी कायनेटिक एनर्जी कशाला म्हणायचं? मोशनमुळे मिळणाऱ्या एनर्जीला कायनेटिक एनर्जी म्हणतात. किंवा कॅरम बोर्ड मध्ये किंवा कॅरम खेळताना तुम्ही पाहिलं असेल स्ट्रायकर जो असतो हा स्ट्रायकर आपण युज करतो कशासाठी? फॉर स्ट्राईक द कॉईन. स्ट्रायकर इज टू स्ट्राईक द कॉईन. हे काय युज करतो आपण? आपण त्या स्ट्रायकरला काय देतो? मोशन देतो.
ड्यू टू विच इट इट गेट एनर्जी आणि त्यामुळे त्याला एनर्जी मिळते आणि एनर्जीमुळे दुसऱ्या कॉइनला तो स्ट्राइक करू शकतो. अशा पद्धतीनं द एनर्जी ड्यू टू मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. आता या एनर्जीसाठी आपल्याला काय पाहायचं आहे, एक्सप्रेशन पाहायचं आहे, इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी. विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ.